श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी. यंदा 2 सप्टेंबर रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे. हीच अमावस्या पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाते, पण ती सोमवारच्या दिवशी आल्यामुळे आणि श्रावणातली अमावस्या असल्यामुळे ती अत्यंत प्रभावी अशी अमावस्या आहे. तुम्ही या दिवशी जर काही उपाय केले तर ते उपाय नक्कीच तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी खूप फलदायी ठरणार आहेत. कारण ही जी अमावस्या आहे ती श्रावणातली अमावस्या असून सोमवारच्या दिवशी आलेली आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी आपण जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये सुखशांती समृद्धी मिळू लागते. तर उपाय जाणून घेण्याअगोदर माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे, चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओज बनवेल त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि तुम्ही ते लगेच बघू शकता. त्याचबरोबर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा. आपल्या हिंदू धर्मामध्ये लोक धार्मिक आणि आध्यात्मिक कार्य करत असतात. यावेळी श्रावण अमावस्या सोमवारी आहे म्हणून त्याला सोमवती अमावस्यासुद्धा म्हणतो. हा श्रावण महिन्याचा शेवटचा सोमवार असल्यामुळे या दिवसाचं महत्त्व अधिक वाढलं आहे. त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्रामध्येही हा दिवस पिठोरी अमावस्या म्हणूनसुद्धा ओळखला जातो आणि या दिवशी शेतकरी राजा बैलांची पूजासुद्धा करतो. त्याचबरोबर या दिवशी बैलपोळासुद्धा आहे. तमिळनाडूमध्ये ही हा दिवस जो आहे तो अवनी अमावस्या म्हणून ओळखला जातो, तर काही ठिकाणी भादो अमावस्या, वाडी अमावस्या म्हणून अशी वेगवेगळी नावं या अमावस्येला देण्यात आलेली आहे. यावर्षी 2 सप्टेंबर रोजी ही अमावस्या आहे. आपण या अमावस्येनिमित्त ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नदीमध्ये स्नान आणि तर्पण केल्याने पितरांचा आशीर्वाद मिळतो असं म्हटलं जातं. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा उपवास करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये आनंद मिळतोच, पण त्यांच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आनंद येतो. तर अमावस्या तिथीला आपल्याला जर एखाद्या गंगातीरी जाऊन किंवा पवित्र नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य झालं नाही तर आपण गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करा. सोमवती अमावस्या ही 2 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध आणि तर्पण त्याचबरोबर पिंडदान केलं जातं. असं केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व दुःख जे आहेत ते दूर होतात. सोमवती अमावस्येचा शुभ मुहूर्त काय आहे तर श्रावण महिन्याची अमावस्या ही सकाळी 5 वाजून म्हणजे पहाटे 5:21 सुरू होणार आहे आणि मंगळवारी म्हणजे 3 सप्टेंबर रोजी सकाळी 7:24 ही तिथी समाप्त होणार आहे. सोमवती अमावस्येला काय करावं तर सोमवती अमावस्येला पूजा कशी करावी, कोणत्या गोष्टी केल्याने आपल्याला सुखशांती समृद्धी मिळेल हे बघूया. तर सोमवती अमावस्येला आपण एक अत्यंत प्रभावी असा उपाय करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे, सोमवती अमावस्येच्या दिवशी सकाळी आंघोळ झाल्यानंतर दिवसभरामध्ये तुम्ही कधीही हा उपाय केला तरी चालेल. हा उपाय तुम्ही अगदीच घराच्या बाहेर पडताना कधीही करू शकता, अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत. तर काय करायचं आहे, आपल्याला थोडीशी साखर, आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये साखर असते, पीठ असतं, तर अशी साखर आणि पीठ या दोन गोष्टी ज्या आहेत त्या घ्यायच्या आहे. आणि आपल्याला जिथे कुठे मासे दिसतील म्हणजे जिथे कुठे तुम्ही जाणार असाल तिथे जर मासे असतील तर हे माश्यांना खायला घाला, किंवा मग मुंग्यांनासुद्धा तुम्ही या गोष्टी ज्या आहेत त्या घालू शकता. त्याचबरोबर माश्यांना या दिवशी तुम्ही पिठाचे गोळे तयार करून ते घालू शकता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, आपण कुठेही अगदी तलाव असेल, सरोवर असेल, तिथे जरी गेलो तरीसुद्धा आपल्याला तिथे मासे भेटतात आणि सहजरित्या आपण हे काम जे आहे ते करू शकतो. आवर्जून तुम्हाला जायचं नसेल तरीसुद्धा आवर्जून या दिवशी नक्कीच एखाद्या तलावाच्या ठिकाणी किंवा जिथे पाणी साठलेलं असतं, जिथे मासे असतात, तिथे जाऊन आपण हे काम करायला पाहिजे. याच्यामुळे आपले पितृदोष जे आहेत ते दूर होतात. त्याचबरोबर सोमवती अमावस्येला पिंपळ असेल, वड असेल, केळी असेल, तुळस असेल यासारख्या वनस्पतींची लागवड करायची, कारण या झाडांमध्ये देवतांचा वास असतो असं म्हटलं जातं. त्याचबरोबर या झाडांची पूजा देखील आपल्याला करायला हवी. तर याच्यामध्ये पिंपळ वृक्षाची संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळच्या वेळी आपण पूजा करू शकतो. असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला पिंपळ वृक्षावरती माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो आणि त्याच्यामुळे आपण या पिंपळाच्या वृक्षाची पूजा करायची आहे. केळीचं जे वृक्ष आहे तर हे साक्षात भगवान विष्णू त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे तुम्ही केळीच्या वृक्षाची सुद्धा पूजा करू शकता. तुळशी मातेमध्ये सुद्धा भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांचा वास असतो आणि वडाच्या झाडामध्ये सुद्धा. तर या सर्व झाडांची आपण पूजा करू शकतो. जे कोणतं झाड तुम्हाला शक्य होईल त्याची पूजा करा, तिथे दिवा लावा, त्याचबरोबर त्या वृक्षाला पाणी अर्पण करा. सोमवती अमावस्येचा दिवस हा पितरांसाठी आणि भगवान शंकरांच्या उपासनेसाठी समर्पित आहे. त्यातल्या त्यात यावर्षीची सोमवती अमावस्या ही श्रावणामध्ये आलेली आहे.
आणि श्रावण महिना जो आहे तो भगवान शिवशंकरांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून सूर्याला अर्घ्य द्यावं असं सांगितलं जातं. कारण आपण जर ही कर्मे सोमवती अमावस्येला केली तर आपले पितर जे आहेत ते खुश होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख आणतात. सोमवार हा वार जो आहे तो शंकरांचा आहे आणि श्रावण सोमवार असल्यामुळे खास मानला जाणार आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी कच्च्या दुधामध्ये दही आणि मध मिसळून भगवान शिवाचा अभिषेक नक्की करायचा आहे. या दिवशी भगवान शंकरांना शिवामठ म्हणून आपण सातू वाहणार आहोत आणि चार मुखी तुपाचा दिवा लावून शिवचालिसाचं पठण करा. यामुळे घरामध्ये सुखशांती नांदेल. तर बघा, आपल्याला चारमुखी दिवा आपल्या सर्वांना माहीत आहे. आपला जो साधा दिवा असतो तोच दिवा, फक्त त्याच्यामध्ये चार बाजूंना चार वाती होतील अशा पद्धतीचा दिवा लावायचा. तो तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला शिवचालिसेचं पठण या दिवशी करायचं आहे. या दिवशी जी व्यक्ती उपवास करते त्यांच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी अडथळे दूर होतात आणि संततीसंबंधी सुखसुद्धा मिळतं. त्याचबरोबर जीवनात बऱ्याच काही सुधारणासुद्धा होतात. पितरांना नैवेद्य म्हणून काय अर्पण करावं, तर बघा, तुम्ही पितरांच्या नावे भात, डाळ, भाजी आणि दक्षिणा किंवा शिजवलेले अन्न दान करू शकता. एक तांब्यामध्ये दूध, पाणी, पांढरे फूल भोलेनाथ शंकरांनासुद्धा अर्पण करावं. पिठोरी अमावस्येला पितरांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोषांच्या समस्यांतून मुक्ती मिळते असं देखील म्हटलं जातं. तर या दिवशी आवर्जून आपण पितरांसाठी नैवेद्य दाखवायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी कावळा कुत्रा, काळा कावळा, काळा कुत्रा आणि काळी गाय असेल किंवा मग मुंग्या, ह्या ज्या चार प्राणी आहे किंवा पक्षी आहे, तर हे आपल्या पितरांस्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला भटकत असतात आणि त्यांना या दिवशी नक्कीच काहीतरी खायला द्या. जर कावळा तुमच्या आजूबाजूला येत असेल तर नक्की भाताचा नैवेद्य त्यांच्यासाठी ठेवा किंवा खिरीचा. तांदळाची खीर जी आहे ती पितरांना अत्यंत प्रिय आहे, तर तुम्ही खिरीचा नैवेद्यसुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर दही भाताचे उपायसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता. आपल्या मुलांवरून दही भात जो आहे तो उतरवून टाकू शकता. त्याचबरोबर मुलांसाठीसुद्धा काही उपाय जे आहेत ते तुम्ही या दिवशी करा, जेणेकरून तुमच्या मुलांनासुद्धा या उपायांनी सुखसमाधान लाभेल. तर बघा, पितृदोषांपासून मुक्तता मिळवण्यासाठी अमावस्या अत्यंत महत्त्वाची असते आणि ही जी अमावस्या आहे ती तर सोमवती अमावस्या आहे. त्याच्यामुळे दिवस संपूर्ण संपला तरी चालेल, पण सेवा आणि उपाय जे आहे ते नक्की करा. कारण हे उपाय केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख मिळणार आहे, शांती येणार आहे आणि अशी संधी आपल्याला पुन्हा पुन्हा मिळत नाही. त्याच्यामुळे हे उपाय जे आहे ते प्रत्येकाने नक्की करा. आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.